नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 9th स्टँडर्ड ज्योमेट्री लेसन नंबर 8 ट्रिग्नोमेट्री, त्यातीलच प्रॅक्टिस सेट 8.2 मधील पार्ट 2. कारण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 8.2 चा पार्ट 1 म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 पाहिलेला आहे. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती एक छोटंसं आयकॉन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो आधीचा व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 8.1 चा व्हिडिओ देखील तुम्ही आयकॉनवरती क्लिक करून पाहू शकता. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4. सो क्वेश्चन नंबर 2 पाहण्याआधी आपल्याला काही व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ व्हेरियस अँगल्स पाहाव्या लागणार आहेत. ओके, सो ते काय आहेत, कसे आहेत ते आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, हे तुमच्या बुकमध्ये देखील आहे पेज नंबर 109 वरती. ओके, सो या ठिकाणी आपण पाहू शकतोय व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ व्हेरियस अँगल्स आपल्याला इथे दिलेले आहेत. तर तुम्हाला हे व्हॅल्यूज माहीत असतीलच, परंतु या व्हॅल्यूज लक्षात ठेवण्यासाठीच्या काही ट्रिक्स मी अपलोड करणार आहे, ज्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जेव्हा आपला प्रॉब्लेम सेट कम्प्लीट होईल किंवा त्याच्या आधीच मी तो व्हिडिओ शक्यतो अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा तो व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्या व्हिडिओमध्ये सगळे फॉर्म्युलेज असतील, त्याचबरोबर हा टेबल असेल आणि आधीचे आपले 3 फ्रेंड्स जे सीन कॉस्ट टॅनचे रेशोज आहेत ते देखील असतील. सो तो व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेलच, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो आता आपण पाहूया, थोडक्यात पाहणार आहोत हे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे विस्तृत पाहणार आहोत. तर या ठिकाणी सीन 0 अँगलची व्हॅल्यू काय असेल, त्याचबरोबर साईन 30 डिग्री अँगलची व्हॅल्यू काय असेल, साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असेल, त्याचबरोबर कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू काय असेल, टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असेल, तर हे सगळं आपण या टेबलमधून पाहणार आहोत. तर या ठिकाणी हा जो टेबल आहे हा लक्षात कसं ठेवायचा किंवा रिमेंबर करण्यासाठी काही ट्रिक आहे का, तर ती देखील आपण याच्यामध्ये थोडक्यात पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण सिम्पल 0, 1, 2, 3, 4 असे नंबर्स देणार आहोत. ओके, आता हे जे सगळे नंबर्स मी का दिले हे तुम्हाला पुढे कळणारच आहे. तर या सगळ्या नंबर्सला आपण डिवाइड करणार आहोत 4 आणि त्याचा स्क्वेअर रूट घेणार आहोत. म्हणजे 0 आपण 4 डिवाइड करणार, 1 4, 2 देखील 4, 3 देखील 4, 4 देखील 4 डिवाइड करणार आहोत आणि यानंतर आपण त्याचे स्क्वेअर रूट घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण जेव्हा 0 4 डिवाइड करणार तेव्हा 0 येणार आहे, त्याचा स्क्वेअर रूट देखील 0 येणार आहे. सो या ठिकाणी फर्स्ट व्हॅल्यू आहे 0, त्याच्यानंतर सेकंड आहे 1/4. या ठिकाणी 1/4 जेव्हा आपण 4 डिवाइड करू तेव्हा 4 येणार आहे. सो त्याचा जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेऊ तेव्हा 1 कोणाचा स्क्वेअर आहे, 1 आहे, त्याच्यामुळे 1/2 अशा प्रकारे येणार आहे. त्याच्यामुळे साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 आहे. त्याच्यानंतर आहे 2/4, सो 2 1 2, 2 2 4. 1/2 या ठिकाणी जेव्हा आपण रूट घेणार तेव्हा या ठिकाणी 1/√2 येणार आहे, कारण 1 स्क्वेअर 1 आहे, त्याच्यामुळे 1/√2 ही साईन 45 डिग्रीची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर आहे 3/4 जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेणार तेव्हा √3 आहे असंच राहणार आहे, कारण त्याचा आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही. आणि √4 येणार आहे कारण 2 त्याचा स्क्वेअर रूट आहे, त्याच्यामुळे √3/2 येणार आहे साईन 60 डिग्री. त्याच्यानंतर आहे 4/4 जेव्हा आपण हे डिवाइड करणार तेव्हा 4 1 4 4 1 4 येणार आहे, या ठिकाणी 1 येणार आहे आणि 1 स्क्वेअर रूट येणार आहे 1. ओके, सो अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. आहे ना इझी? तुम्हाला काय करायचंय, फक्त 0, 1, 2, 3, 4 पर्यंत नंबर द्यायचे आहेत, त्याला सगळ्याला 4 डिवाइड करायचं आहे आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या साईनच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. आता याच्यामध्ये गंमत आहे, जेव्हा तुम्ही साईनच्या व्हॅल्यूज काढणार आणि त्या जेव्हा कॉन्व्हर्सने लिहिणार म्हणजे 1 आधी लिहिणार मग √3/2 मग 1/√2 असं जेव्हा लिहिणार तेव्हा कॉसच्या व्हॅल्यूज तयार होणार, म्हणजेच तुम्हाला साईनच्या व्हॅल्यूच्या कॉन्व्हर्स जेव्हा तुम्ही व्हॅल्यू लिहिणार तेव्हा कॉसच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. तर या ठिकाणी 1 आधी लिहिणार आहोत आपण, म्हणजे 0 डिग्रीसाठी साईनला 0 आहे परंतु कॉसला 1 आहे, म्हणजेच 90 डिग्रीचं जे व्हॅल्यू आहे तर ते आलेलं आहे फर्स्ट. त्याच्यानंतर √3/2, त्याच्यानंतर 1/√2, त्याच्यानंतर 1/2 आणि 0. ओके, सो अशा प्रकारे साईनच्या अपोजिट काय आहे, कॉस आहे. ओके, आता साईन आणि कॉस तर झालं, आता आपण टॅन पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे टॅन काय आहे, तर टॅन इज इक्वल टू साईन अपॉन कॉस. ओके, सो या ठिकाणी आपण टॅनच्या व्हॅल्यूज कशा आल्या त्या देखील पाहणार आहोत. सो टॅन इज इक्वल टू साईन अपॉन कॉस. ओके, टॅन इज इक्वल टू काय आहे, साईन अपॉन कॉस. तर या ठिकाणी साईन काय आहे, 0, कॉस आहे 1 आणि जेव्हा 0/1 असतं तेव्हा इज इक्वल टू काय येतं, आन्सर 0. त्याच्यामुळे फर्स्ट टॅन 0 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, 0. त्याच्यानंतर आहे टॅन इज इक्वल टू साईन काय आहे, 1/2,
कॉस आहे रूट थ्री अपॉन टू। तर या ठिकाणी दोन्हीकडे ही टू टू आहे, सो हे कट होईल म्हणजेच ते एलिमिनेट होईल आणि वन अपॉन रूट थ्री येणार आहे। 30 डिग्री टॅनची व्हॅल्यू आलेली आहे, येस ऑफकोर्स। त्याच्यानंतर आहे वन अपॉन रूट टू अपॉन वन अपॉन रूट टू, कशाची व्हॅल्यू काढतोय आपण, टॅन 45 डिग्रीची। ओके, सो या ठिकाणी रूट टू कट होईल, वन वन पण कट होईल कारण सेम सेम आहे, सो काय येणार आहे आन्सर वन, सो या ठिकाणी आन्सर आहे वन। ओके, त्याच्यानंतर आपण काढणार आहोत टॅन 60 डिग्री, तर त्यासाठी आपण सीन अपॉन कॉस घेणार आहोत, साईन अपॉन कॉस रूट थ्री अपॉन टू अपॉन वन अपॉन टू। ओके, तर या ठिकाणी टू टू एलिमिनेट होणार कारण सेम नंबर आहे, म्हणजे राहिलं काय रूट थ्री अपॉन वन। सो हा वन नाही लिहिला तरी चालतो कारण जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये वन असतो तेव्हा आपण त्याला मोस्टली कन्सिडर नाही करत, म्हणजेच रूट थ्री आलेली आहे आणि या ठिकाणी रूट थ्री आहे, म्हणजे आपण जी व्हॅल्यूज फाइंड आउट करण्याची ट्रिक वापरली होती तर ती अतिशय योग्य आहे। ऍक्च्युली हा फॉर्म्युला ही ट्रिक नाहीये। सो या ठिकाणी आपण जेव्हा टॅन फाइंड आउट करणार तर त्यासाठी आपल्याला साईन अपॉन कॉस घ्यायचं आहे, मग आपल्याला टॅनचे व्हॅल्यूज मिळणार आहेत। आणि या ठिकाणी जर 90 डिग्री आहे तर ते अनडिफाइंड येतं कारण या ठिकाणी वन अपॉन झिरो म्हणजे टॅन इज इक्वल टू काय आहे, साईन अपॉन कॉस, तर या ठिकाणी साईन काय आहे वन अपॉन झिरो, तर वन अपॉन झिरो याची व्हॅल्यू जास्त येऊ शकते तर ती अनडिफाईंड आहे म्हणजे इन्फिनिट पर्यंत ती येऊ शकते, त्याच्यामुळे ते आपण अनडिफाईंड लिहितो किंवा इन्फिनिटी लिहितो असं काही लिहितो। तर या ठिकाणी अनडिफाईंड शब्द आपण लिहितो किंवा आपण असं साईन देखील देतो। ओके, सो अशा प्रकारे हा एक चार्ट आहे। सो आय होप की तुम्हाला ट्रिक आवडली असेल, फॉर्म्युला यूज करता आला असेल आणि हा चार्ट तुमच्या लगेच लक्षात राहिला असेल। सो आता या चार्टच्या आधारावर आपण काही प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट मधील काही प्रॉब्लेम सोडवणार आहोत, तर त्यात आपण पाहूया। तर या ठिकाणी आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत क्वेश्चन नंबर टू, जो आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, आणि त्यातील फर्स्ट आहे फाईव्ह साईन 30 डिग्री प्लस थ्री टॅन 45 डिग्री। ओके, सो आता ते आपण पाहूया। आपण फर्स्ट क्वेश्चन देखील लिहून घेणार आहोत, क्वेश्चन नंबर टू, त्यातील फर्स्ट आहे दॅट इज फाय साईन 30 डिग्री प्लस थ्री टॅन 45 डिग्री। ओके, सो आता आपण हे सॉल्व्ह करूया। तर या ठिकाणी काय करणार आहोत, सिम्पल आपण साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे वन अपॉन टू। ओके, मग आपण फाईव्ह इंटू ब्रॅकेट वन अपॉन टू लिहिणार प्लस थ्री टॅन 45 डिग्री काय आहे, लगेच आपण इथे पाहूया वन आहे म्हणजे इंटू ब्रॅकेटमध्ये वन, म्हणजेच या ठिकाणी फाईव्ह इंटू वन किती येणार, फाईव्ह अपॉन काय येणार टू प्लस थ्री इंटू वन किती येणार थ्री। ओके, सो अशा प्रकारे आपल्याला एक इक्वेशन मिळते। अरे थांबा, अजून पुढे सॉल्व्ह करायचंय। तर आता यामध्ये आपण हे सहजासहजी ऍडिशन करू शकत नाही कारण याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम नाहीये, या ठिकाणी काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे आपण काय घेतो वन घेतो। ओके, सो या ठिकाणी आपण फाईव्ह इंटू वन करणार। ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन फाईव्ह इंटू वन प्लस थ्री इंटू टू सिक्स अपॉन, या दोघांचा गुणाकार करणार म्हणजे बे के बे। ओके, सो या ठिकाणी फाईव्ह प्लस सिक्स अपॉन टू आलेला आहे, फाईव्ह प्लस सिक्स इलेव्हन अपॉन टू, म्हणजेच इलेव्हन अपॉन टू आहे आपला आन्सर, इझी आहे ना। ओके, आता आपण सोडूया नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर अपॉन फाईव्ह टॅन स्क्वेअर 60 डिग्री प्लस थ्री सिन स्क्वेअर 60 डिग्री। ओके, सो आता आपण हे लिहून घेऊया आणि मग सॉल्व्ह करूया। फोर अपॉन फाईव्ह टॅन स्क्वेअर 60 डिग्री प्लस थ्री साईन स्क्वेअर 60 डिग्री। ओके, सो या ठिकाणी पण आपण सेम प्रोसेस करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं आहे फोर अपॉन फाईव्ह, सेम आपण घेणार आहोत टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो रूट थ्री, परंतु या ठिकाणी त्यांनी टॅन स्क्वेअर सांगितलेलं असल्यामुळे आपण रूट थ्रीचा काय घेणार आहोत, स्क्वेअर घेणार आहोत, प्लस थ्री इंटू साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे रूट थ्री अपॉन टू, या ठिकाणी देखील आपण रूट थ्री अपॉन टूचा स्क्वेअर घेणार आहोत कारण या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर सांगितलेलं आहे म्हणून। ओके, सो आता हे सॉल्व्ह कसं करायचं, जरा अवघड दिसतंय ना पण खूप इझी आहे, आता आपण पाहूया। तर या ठिकाणी जेव्हा आपण, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेव्हा रूट थ्री अपॉन रूट थ्रीचं स्क्वेअर असं जेव्हा असतं तेव्हा या ठिकाणी आपल्याला या नंबरचा रूट काढून परत त्याचा स्क्वेअर काढायचा असतो, म्हणजे आधी आपण त्याचा स्क्वेअर रूट फाईंड आउट करतो आणि परत त्याचा स्क्वेअर करतो तर तेव्हा आपल्याला तोच नंबर मिळतो। म्हणजे या ठिकाणी आपण सपोज करूया की फोर आहे, फोरचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आणि परत स्क्वेअर करायचा आहे, तर फोरचं स्क्वेअर रूट येणार आहे टू, त्याचा पुन्हा स्क्वेअर केला की नंबर काय येणार आहे फोरच, म्हणजे या ठिकाणी देखील जेव्हा रूट थ्रीचा स्क्वेअर असेल तेव्हा आन्सर काय येणार आहे थ्रीच, त्याच्यामुळे आपण इथे डोळे झाकून तीन हे उत्तर लिहायचं आहे प्लस थ्री इंटू पुन्हा या ठिकाणी रूट थ्रीचा स्क्वेअर आहे म्हणजे परत या ठिकाणी थ्री येणार आहे आणि खाली टूचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे कारण टूचा स्क्वेअर आपल्याला करता येतो, किती आहे फोर। ओके,
सो या ठिकाणी 4/5 × 3 + 3 × 3/4 अशा प्रकारे आणखीन एक इक्वेशन फॉर्म झालं आहे. आता 3 × 4 किती होतात 12/5 प्लस 3 × 3 = 9/4. ओके सो आता आपल्याला याची ऍडिशन करता येईल का? तर नाही, कारण याचे डिनोमिनेटर्स कसे आहेत? अनइक्वल आहेत. आता आपण फर्स्ट ते इक्वल करून घेऊया. ओके सो या ठिकाणी इक्वल करण्यासाठी आपण या नियला मल्टीप्लाय करतो, या नियला मल्टीप्लाय करतो आणि मग याने पुन्हा याला मल्टीप्लाय करतो. ओके सो 12 × 4 = 48 प्लस 9 × 45 = 25. ओके आता या ठिकाणी आपण ऍडिशन करणार आहोत 48 आणि 45 ची. 13 × 3 = 9 93/20 म्हणजे या ठिकाणी 93/20 आन्सर आले. मग 93/20 ला कशाने भाग जाऊ शकतो का? तर नाही, त्याच्यामुळे 93/20 इज अ फायनल आन्सर. ओके त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम. तर या ठिकाणी आहे 2 sin 30° प्लस कॉस 0° प्लस 3 sin 90° ओके सो अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. आता आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. तर या ठिकाणी आपण साईन 30° व्हॅल्यू बघणार आहोत. साईन 30° काय आहे? 1/2. ओके सो या ठिकाणी 2 × 1/2 प्लस कॉस 0° काय आहे? तर 1 प्लस 3 × sin 90° काय आहे? 1. ओके सो 3 × 1. तर या ठिकाणी 2 × 1/2 प्लस 1 + 3 × 1 म्हणजेच काय? 3 होणार आहे. सो या ठिकाणी 2 कट होतील, फक्त 1 राहील प्लस 1 3 × 3 + 3. ओके सो या ठिकाणी 1 + 1 + 3 होणार आहे. 3 + 1 = 4 + 1 = 5. देर फॉर आन्सर आहे 5. आहे ना इझी? किती मोठे आन्सर केवढूस आहे. ओके याच्यानंतर आपण पाहणार आहोत फोर्थ. तर फोर्थ मध्ये आहे tan 60 + cos 60. ओके tan 60° + sin 60° + cos 60° तर या ठिकाणी जरासं वेगळं आहे बट सिंपल आहे, आपण ते पाहूया. tan 60° + sin 60° + cos 60° ओके सो अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. तर या ठिकाणी tan 60° म्हणजेच काय आहे? तर √3/ आणि त्याच्यानंतर आपण पाहूया की sin 60° काय आहे. या ठिकाणी आपण पाहतोय √3/2 आहे प्लस cos 60° आहे 1/2. ओके सो अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज लिहून घेतलेली आहेत. आपण याला ब्रॅकेट करूया. ओके सो देअरफोर आता या ठिकाणी √3/√3/2 + 1/2 आहे. तर या ठिकाणी या दोघांचा जो डिनॉमिनेटर आहे तो सेम आहे, त्याच्यामुळे या दोघांची ऑब्विसली ऍडिशन होऊ शकते. तर या ठिकाणी √3 आहे असंच आपण कॅरी करणार आहोत. √3 + 1 म्हणजे √3 येणार आहे अपॉन 2 आहे असं 2 येणार आहे. ओके √3 + 1 येईल इथे. ओके सो √3/√3 + 1/2. ओके सो हे करेक्ट आहे. आता हे आपण सॉल्व कसं करायचं? तर त्यासाठी देअरफोर आपण हा जो √3 आहे त्याला आपण त्याचा आपण कॉन्व्हर्स करूया, म्हणजे √3 इथे घेऊया आणि हा जो √3 + 1/2 आहे तर याचा आपण रेसिप्रोकल करूया आणि हे मल्टीप्लाय करूया, कारण मल्टीप्लाय करण्यासाठी आपल्याला रेसिप्रोकल करावं लागतं. 2/√3 + 1 सो अशा प्रकारे अजून एक इक्वेशन फॉर्म होईल. आता या ठिकाणी आपण सिंपल मल्टिप्लिकेशन करणार आहोत, म्हणजेच √3 × 2/√3 + 1. तर या ठिकाणी √3 × 2 म्हणजेच काय? 2 × √3/√3 + 1. ओके सो अशा प्रकारे आपलं फायनल आन्सर आहे. √3/√3 + 1. ओके सो फ्रेंड्स मला असं वाटतं की हे इझी होतं आणि तुम्हाला समजलं असेल. फक्त या ठिकाणी मी एक मिस्टेक केली होती, तुम्ही ती करू नका. √3 + 1 येणार आहे या ठिकाणी, फक्त √3 नाही. ओके त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत फिफ्थ. cos² 45° + sin² 30° ओके सो आता आपण हे सॉल्व्ह करूया. cos² 45° + sin² 30° ओके सो या ठिकाणी आपल्याला 45° कॉसची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे, त्याला स्क्वेअर घ्यायचं आहे प्लस साईन 30° व्हॅल्यू फाइंड आउट करून त्याला स्क्वेअर घ्यायचं आहे. सो या ठिकाणी कॉस 45° व्हॅल्यू आहे 1/√2 चा स्क्वेअर करायचा आहे प्लस साईन 30° आहे 1/2. ओके सो 1/2 चा स्क्वेअर. सो या दोघांचं आपण स्क्वेअर करणार आहोत. सो या ठिकाणी 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे, जेव्हा आपण √2 चा स्क्वेअर करणार तेव्हा फक्त 2 येणार आहे प्लस 1/4 येणार आहे, कारण 2 चा स्क्वेअर केल्यानंतर 4 येतो.
तर आता या ठिकाणी हे ऍडिशन करणं शक्य आहे का तर नाही, कारण या दोघांचे डिनोमिनेटर्स अनइक्वल आहेत. सो ते आपण इक्वल करूया, त्यासाठी आपण अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करतो. सो या ठिकाणी 4 प्लस 1 इंटू 2 2 अपॉन 2 इंटू 4 इज इक्वल टू 8. सो देअर फोर 4 प्लस 2 6 अपॉन 8. आता या ठिकाणी हे अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. सो 2 3 जर 6 आणि 2 4 जर 8, देअर फोर 3 अपॉन 4 काय येणार आहे आपलं आन्सर. ओके, सो अशा प्रकारे आपण फिफ्थ सॉल्व केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत सिक्स. या ठिकाणी सिक्स क्वेश्चन आहे, कॉस 60° इंटू कॉस 30° प्लस साईन 60° इंटू साईन 30°. ओके, सो या ठिकाणी कॉस 60° व्हॅल्यू आहे 1/2 इंटू कॉस 30° व्हॅल्यू आहे √3/2 प्लस साईन 60° आहे दॅट इज √3/2 आणि इंटू साईन 30° आहे दॅट इज 1/2. ओके, सो अशा प्रकारे आपण व्हॅल्यूज लिहून घेतले आहेत, आपण याला ब्रॅकेट करणार आहोत. ओके, आता आपण सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व करताना कसं सॉल्व्ह करायचं, तर सिम्पल आपण याचा याचा गुणाकार करणार आहोत, याचा याचा गुणाकार करणार आहोत आणि मग त्याचे ऍडिशन करणार आहोत. तर या ठिकाणी 1 × √3 म्हणजे फक्त √3 अपॉन 2 × 2 येणार आहे 4 प्लस या ठिकाणी पण सेम √3 × 1 √3 2 × 2 4. ओके, सो या ठिकाणी यांचे डिनोमिनेटर सेम असल्यामुळे आपण सहज ऍडिशन करू शकतो. सो √3 + √3 म्हणजेच काय, तर 2√3. ओके, आणि 4 + 4 होणार नाही कारण डिनोमिनेटर आहे फक्त 4च राहणार आहे. ओके, सो अशा प्रकारे 2√3/4 आहे, परंतु हे आपण पुन्हा सिम्प्लिफाय करू शकतो, म्हणजेच 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 देखील होऊ शकतं. देअर फोर या ठिकाणी फक्त √3 1 नाही घेतला तरी चालेल, अपॉन हा 2, देअर फोर आन्सर आपला आहे √3/2. ओके, सो अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलं आहे. आता आपण पाहणार आहोत थर्ड आणि फोर्थ. तर या ठिकाणी थर्ड आहे, इफ साईन थिएटा इज इक्वल टू 4/5 देन फाइंड कॉस थिएटा. ओके, साईन थिएटाची व्हॅल्यू आहे 4/5, आपल्याला कॉस थिएटा फाइंड आउट करायचं आहे. तर आपण यासाठी लागणारे जे फॉर्म्युलेज आहेत तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुर्तास तुम्हाला काही फॉर्म्युलेज माहिती असतील त्याच्या आधारावर आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. तर या ठिकाणी आपण साईन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला वापरणार आहोत. तो तुम्हाला माहिती असेलच कारण तो तुम्ही याआधी शिकला असालच. तर या ठिकाणी देखील आपल्याला तो फॉर्म्युला दिलेला आहे, रिमेंबर दिस, मध्ये साईन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. ओके, तुम्ही इथे पाहू शकता. ओके, सो हा फॉर्म्युलाच आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. सो फर्स्ट आपण थर्ड क्वेश्चन लिहून घेऊया. साईन थिएटा इज इक्वल टू 4/5, कॉस थिएटा आपल्याला माहित नाहीये. ओके, सो कॉस थिएटा इज इक्वल टू ? तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत, साईन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी साईन थिएटा आपल्याला माहिती आहे जो आहे 4/5, त्याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे कारण साईन स्क्वेअर असल्यामुळे, प्लस कॉस स्क्वेअर माहित नाहीये, सो आपण आहे जसं कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 घ्यायचा आहे. तर आता या ठिकाणी आपण 4/5 स्क्वेअर करणार आहोत. आता 4/5 स्क्वेअर म्हणजेच काय, तर 4² / 5² 4² आहे 16, 5² आहे 25 प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. आता हे जे 16/25 आहे तर ते आपण घेणार आहोत राईट हँड साईडला. जेव्हा ते राईट हँड साईडला जाईल तेव्हा ते काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे 1 मधून. देअर फोर कॉस स्क्वेअर थिएटा आहे असं 1 − 16/25 जे आपण राईट हँड साईडला घेतलेलं आहे ते. आता हे आपण जेव्हा सबट्रॅक्ट करणार, म्हणजे कसं करणार, तर डायरेक्टली सबट्रॅक्ट नाही होऊ शकत, आपल्याला फर्स्ट त्याचे डिनॉमिनेटर इक्वल करावे लागतील. डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी आपण या ठिकाणी डिनॉमिनेटर 1 घेणार आहोत कारण काही नसेल तर आपण 1 घेतो आणि सिम्पल आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. तर या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 × 25 = 25, 1 × 16 = 16 आणि अपॉन 1 × 25 = 25. ओके, सो या ठिकाणी 25 − 16 केल्यानंतर उरतात 9. सो देअरफोर कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 9/25. ओके, सो या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिएटा आहे, सो हा जो स्क्वेअर आहे तर तो आपण काढूया, म्हणजेच कॉस थिएटा इज इक्वल टू, तो काढण्यासाठी आपल्याला 9/25 स्क्वेअर रूट काढावा लागेल. सो 9/25 स्क्वेअर रूट येणार आहे 9² √3, 25² √5. देअर फॉर कॉस थिएटा इज इक्वल टू 3/5. या ठिकाणी आपल्याला कॉस थिएटा सांगितलेला आहे त्याच्यामुळे आपण याचं स्क्वेअर रूट काढलं, कारण आपण फक्त एवढं उत्तर लिहिलं तर आपले मार्क्स जातील कारण हे कॉस स्क्वेअर थिएटा आहे, आपल्याला फक्त कॉस थिएटा काढायचा आहे जो आहे 3/5. ओके, सो अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेला आहे थर्ड क्वेश्चन.
आई होप तुम्हाला तो समजला असेल. या ठिकाणी आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज केला जो होता साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन. आणि त्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज पुट आउट करत गेलो आणि मग शेवटी आपला आन्सर आलेला आहे जे आहे 3/5. ओके, सो आता यानंतर आपण पाहणार आहोत फोर्थ क्वेश्चन जो आहे इफ कॉस थिएटा इज इक्वल टू 15/17. या ठिकाणी आपल्याला कॉस थिएटा दिला आहे, आधी आपल्याला साइन थिएटा दिला होता, परंतु आपण फॉर्म्युला सेम यूज करणार आहोत, देन फाइंड साइन थिएटा. या ठिकाणी देखील आपण साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 हाच फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो आई थिंक की तुम्हाला हे सोडवता येईल, आपण हे सोडवणारच आहोत. त्याआधी तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील सोडवू शकता, आपण हे लगेच सोडवणार आहोत. सो तुम्ही सोडवलं असेलच. आता आपण पाहूया फोर्थ जे आहे कॉस थिएटा इज इक्वल टू 15/17 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे साइन थिएटा इज इक्वल टू. ओके, सो या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी साइन स्क्वेअर आपल्याला माहिती नाहीये, सो आपण आहे असं साइन स्क्वेअर थिएटा कॅरी ऑन करायचा प्लस कॉस थिएटा माहिती आहे 15/17 त्याचा आपण स्क्वेअर करणार आहोत इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी साइन स्क्वेअर थिएटा प्लस 15 स्क्वेअर आहे 225, 17 स्क्वेअर आहे 29 इज इक्वल टू 1. या ठिकाणी प्लसचं साईन आहे. सो आता हे जे 225 आणि 289 आहे ते आपण घेणार आहोत कोणत्या साईडला, राईट हँड साईडला, आणि ते तिकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे. देअरफोर साइन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1 मायनस 225/289. आता हे इझिली सबट्रॅक्ट होऊ शकत नाही कारण डिनोमिनेटर्स अनइक्वल आहेत. सो ते आपण या ठिकाणी ज्याप्रमाणे इक्वल केले होते त्याप्रमाणे इक्वल करणार आहोत, म्हणजेच याने याला आपण मल्टीप्लाय करणार, याने याला मल्टीप्लाय करणार आणि याने याला मल्टीप्लाय करणार. सो साइन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 289 मायनस 289 का तर 1 मल्टीप्लाय केलं की 289 येणार आहे 225/289 × 1 289. ओके, सो या ठिकाणी आपण यांचं सबट्रॅक्शन करूया. साइन स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 289 मधून जेव्हा 225 जातील तेव्हा 4 आणि या ठिकाणी येईल 6 आणि 0. ओके, सो अपॉन 289 आहे असं. सो या ठिकाणी आपल्याला फक्त साइन थिएटा काढायचा आहे. सो आपण स्क्वेअर रिमूव्ह करण्यासाठी या ठिकाणी स्क्वेअर रूट देणार आहोत 64/289. देअरफोर साइन थिएटा इज इक्वल टू 64 कोणाचा स्क्वेअर आहे 8 आणि 289 स्क्वेअर रूट 17. देअरफोर साइन थिएटा इज इक्वल टू 8/17 हे आहे आपला आन्सर. ओके, सो अशा प्रकारे आपण आन्सर फाइंड आउट केला आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. फर्स्ट आपण फॉर्म्युला घेतला साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केले आणि शेवटी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 8/17. ओके, सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मेल करा क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सो फ्रेंड्स मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मी याचे जे फॉर्म्युलेज आहेत त्याचबरोबर हा जो टेबल आहे तर या सगळ्याचे एक छोटासा अजून एक व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्हाला मिळेलच. त्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन मेल करणं क्लिक करा, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो फ्रेंड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.